नमस्कार मंडळी, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण आलो आहे हाडशी पुण्यामध्ये आणि आज आपण करणार आहे खूप साऱ्या संतांचे दर्शन आणि ऐकणार आहे त्यांची गाथा. सो फायनली ऑलमोस्ट 30 ते 35 किलोमीटरचा अंतर कापून आम्ही पोहोचलो आहे म्युझियमला आणि पुण्यापासून ते जवळपास 50 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि आम्ही 2-व्हीलरने इथं आलो आहे. इथलं वातावरणही खूप सुंदर आहे, तर चला मग बघूया आपण. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आज सगळ्या संतांचं दर्शन घेणार आहे, कारण इथून पुढे आमचा जीवनाचा प्रवास हा सुखमय राहो, आनंदमय राहो, असंच सक्सेसफुल राहो. हे बघू शकता किती छान दृश्य, बोटिंग वगैरे पण अवेलेबल आहे इथे. हे साईबाबाची मोठी मूर्ती आहे, खूप सुंदर अशी. सो बघूया मध्ये अजून काय काय आहे. तर शांत असं वातावरण, त्यामध्ये पाण्याचा आवाज खूप छान वाटतो आणि आतमध्ये पिशवीची फ्रेम्स. सो इथे 3 ते 10 वर्षापर्यंतच्या खाली मुलांसाठी 100 रुपये तिकीट आहे आणि 10 वर्षाच्या पुढील सगळ्यांसाठी 200 रुपये तिकीट आहे. सो इथे वेगवेगळ्या प्रकारच्या संत महात्म्यांचे फुले छानपैकी स्टॅच्यू असेल. तिकीट काढल्यानंतर आम्ही एंट्री केली आणि त्यानंतर अतिशय मनाला मोहून टाकणारं दृश्य बघितलं. इथे आल्यानंतर मला वाटलं की अजिंठा आणि वेरूळ मी आले आहे. किती सुंदर अशी कलाकृती इथं उभारण्यात आली आहे. हा व्हिडिओ थोडा मोठा असला तरी पण डोळ्याचे काढणं फिटणारा आहे. खरंच खूप सुंदर अप्रतिम असे गणपती बाप्पा तुम्हाला इथे बघायला भेटणार आहे. त्यांची ती महान मूर्ती, त्यांचा ते मोदक आणि काय सांगू तुम्हाला, खरंच खूप सुंदर होतं हे सगळ्या गोष्टी. हे दृश्य आहे जंगलामध्ये, जिथे की माकड आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहे, तसेच वरतून शांत असं पाणी पडतं आहे अंगावरती आणि शांतीचं प्रतीक असलेले हे स्टॅच्यू आपल्याला इथं बघायला भेटतं, जे की अप्रतिम आहे. माझ्या बच्चूला इथं ओलं व्हायचं होतं पावसामध्ये, विही झाले थोडीशी, मज्जा आली खूप. मी कसं करतो, प्रेष्ठाने खूप जास्त मस्ती केली इथे, कारण इथे होतंच एवढं खास की मस्ती करणं स्वाभाविक होतं तिचं. सो चला मग पुढे बघूया आपण. किती छान असा रस्ता आहे ना, बघू शकतात असं वाटतं की कुठल्या टनेलमधून, कुठल्या गुफेमधूनच आपण जातो आहे. खरंच इथला फील अप्रतिम होता. जेव्हाही तुम्हाला जमेल तेव्हा नक्की व्हिजिट करा. यानंतर दर्शन घेणार आहे आपण शंकर भगवान आणि पार्वती मातेचं, त्यासोबत गणेशजीचं. प्रिष्का, हे बघ, हे आहे नंदी. हे कोणाचं वाहन आहे माहिती आहे? भगवान शिवचं. भगवान शिवला खूप आवडतात नंदी. आणि हे आहे माता पार्वती आणि भगवान शिव, त्यांच्या मांडीवर कोणी माहिती आहे? गणपती बाप्पा. किती छान आहे ना. अशाच प्रिष्काला काही गोष्टीचं इंट्रोडक्शन करून देत आम्ही पुढे चाललो होतो. जसं जसं पुढे जात होतो तसं तशा गोष्टी अजून सुंदर आणि वेगळ्या भेटत होत्या. हे आहे बाळ श्रावण, जे आपल्या आईवडिलांना घेऊन काबडीतून चालले होते. आणि यानंतर आपण दर्शन घेत आहे संत रविदासांचं, जे की काम करता करता सुद्धा आपल्या आईवडिलांची सेवा करत होते. ते आपल्याला शिकवून जातात की आपल्या कर्तव्यामध्ये आपण आईवडिलांची सेवा करणं अनिवार्य आहे. हे बघू शकतात की त्यांच्या डोक्याला दोरी बांधली आहे आणि ते झोका देत आहे आणि समोर त्यांचं कामही चालू आहे. इथे डेकोरेट करताना यांनी कुठलीच कसर सोडली नाही. घरातल्या भांड्यांपासून, टोपल्यापासून, कपड्यांपासून, ओटा, सगळं एवढं परफेक्टली डिझाईन केलं आहे आणि एवढं छान मांडलेलं आहे ना खरंच. यानंतरचं सुंदर असे दृश्य आपल्याला बघायला भेटतं भक्त पुंडलिकांचं. ते जेव्हा आईवडिलांची सेवा करत होते तेव्हा भगवान विठ्ठल पांडुरंग त्यांना भेटण्यासाठी आले, पण एक वीट ठेवून त्यांनी सांगितलं की भगवान तुम्ही इथेच बसा, आईवडिलांची सेवा करतो, त्यांना झोप लागली की तुमचं दर्शन घेतो. आणि हे आहे भगवान नामदेव, ज्यांनी हट्ट धरला की जोपर्यंत तुम्ही जेवणार नाही तोपर्यंत मी इथून हलणार नाही. संत जनाबाईसोबत स्वतः पांडुरंग भगवान आपल्याला इथे पीठ दळताना दिसत आहे. मुक्ताबाई आपल्या भावाला बाहेर बोलवण्याचा प्रयत्न करते आहे आणि समोरचं दृश्य भेटतं आहे आपल्या बघायला, तपश्चर्यामध्ये किती शक्ती असते हे दाखवून देणारं. चांगदेव महाराज ज्ञानेश्वर माऊलींना भेटण्यासाठी आळंदीला वाघावर बसून हातात नाग घेऊन आले होते. 1400 वर्षे ते जगले, त्यांनी तपश्चर्या केली, पण त्यांना गर्व होता. तो गर्व हरण करण्यासाठी ज्ञानदेव महाराजांनी निर्जीव भिंतीला आकाशात उडवले, तसेच त्यांना भेटण्यासाठी इथे समोर आले.
आणि त्याच वेळेस यांचा चांगदेव महाराजांचा सगळा अहंकार गळून पडला व त्यांनी ज्ञानेश्वर माऊलींना आपला गुरु मानले. तिपातीचा भेद न मानतात वाळू तळत असलेल्या या छोट्या बाळाला घेऊन एकनाथ महाराजांनी शांत केले. तसेच नदीच्या तीरी गाय तडफडत असताना त्यांना पाणी पाजण्याचं कामही यांनी केलं. भूतदया हीच ईश्वर सेवा असं त्यांचं मानणं होतं. उस्मानाबाद जिल्ह्यातील तोर या गावाचे पांडुरंगांचे भक्त गोरा कुमार यांनी प्रायचित्त घेण्यासाठी आपले दोन्ही हात तोडून टाकले. त्यामुळे त्यांचं जे काम होतं मडके बनवण्याचं ते स्वतः येऊन भगवान पांडुरंग आणि रुक्मिणी मातेने केलं. गोरा कुंभाराच्या घरी मडके बनवत, जनाबाईच्या घरी पीठ दळत, तसेच सावतामाईच्या घरी शेतामध्ये ते स्वतः काम करत. कांदा मुळा भाजी अवघी रुकमाही माझी असे म्हणत सावतामाळी काम करत. भगवान पांडुरंग पंढरपुरात नव्हते, त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली इथे सावतामाळीकडे आले आणि त्यांना विनंती करू लागले की भगवान कुठे सांगा आम्हाला. तुकाराम महाराजांच्या गाथा, अभंग, कीर्तन शिवाजी महाराजांना खूप आवडत आणि त्यासाठीच त्यांची भेट घ्यायला स्वतः शिवाजी महाराज हे आले होते. तो दृश्य इथे रेखाटण्यात आला आहे. विठ्ठल 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 विठ्ठलांचे नाव घेता घेता आत्मसमर्पण करताना संत सखुबाई आपल्याला इथे बघायला भेटते आहे. स्वतःला संत म्हणून घेणाऱ्या लोकांचे गर्भारण करण्यासाठी गजानन महाराजांनी, जे की शेगावचे आहे, त्यांनी काडी न लावता चिलीम पेटवून दाखवली. त्यांचा चमत्कार बघून सर्व त्यांना शरण आले आणि त्यांचे शिष्य झाले. त्यानंतर दर्शन घेतलं आम्ही स्वामी समर्थ महाराजांचं. सबका मालिक एक है, श्रद्धा सबुरी या तत्वावर चालणारे साईबाबांचं दर्शन आम्ही इथे केलं. बाबांच्या जीवनावरचे 4-5 प्रसंग इथे रेखाटण्यात आले होते. ही आहे चावडी जेवण बनवताना आणि भेटीगाठी करतानाचे काही दृश्य आहे. पांडुरंगांना भेटण्यासाठी दिल्लीत लोक पायी येतात, पायात काहीच न घालतात आणि स्वतः पांडुरंग त्यांच्यासोबत असतात. तो हे प्रसंग इथे रेखाटलेला आहे, जे की खूप छान आहे. सो हे आतमधले स्टॅच्यू बघून झाल्यानंतर मला एक सुंदर असं दृश्य इथं बघायला भेटलं. तुम्ही बघू शकता किती मोठे आणि किती छान असं इथे कलाकृती करण्यात आली आहे. चला मग बघूयात पुढे अजून काय काय बघायला भेटतं आपल्याला. फक्त महाराष्ट्रामधलेच नाही तर पूर्ण जगामधले जे संत महात्मे होऊन गेले आहे, ज्यांनी जगाला उपदेश केला आहे, ज्यांनी आपल्याला दुसऱ्यांवरती प्रेम करण्याचं शिकवण देऊन दिले आहे, अशा महात्म्यांचे इथे स्टॅच्यूज होते, फोटोज होते. त्यानंतर प्रेम काय असतं हे शिकवून जाणारे श्रीकृष्ण हे आपल्या वृंदावनमध्ये गायींसोबत आपल्या मित्रांसोबत इथं बघायला भेटत आहे. तसेच कृष्कासाठी खूप छान असे स्टॅच्यू बघायला भेटत आहे आणि अजून एकदा व्हाईट कलरमध्ये आपल्याला POP मध्ये हे स्टॅच्यू बघायला भेटत आहे आणि ही आहे खूप भली मोठी साईबाबांची मूर्ती. बऱ्याच वेळ एक मोठा हत्ती या गाण्यावर डान्स करत आता मी पुढे निघालो आहे आणि हे सुंदर वृंदावनमधलं दृश्य राधाकृष्णाचं आपल्याला बघायला भेटतं आहे. या हत्तीच्या सोनापासून सुळ्यापासून ते त्याच्या कानापर्यंत सगळं ओरिजिनल वाटत होतं. पाण्याचा आवाज आहे पाण्याचा. स्पायडरमॅन, सुपरमॅन, मोटू पतलू, सिंगशॅन आणि गोरिला, क्रॉकोडाईल असे खूप साऱ्या गोष्टींचे स्टॅच्यू इथे होते आणि सगळ्यात मोठं आणि सगळ्यात छान म्हणजे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू होता, जे की खूप भारी होतं. 4-5 तास म्युझियममध्ये आम्ही स्पेंड केला, जो की खूप छान होता. तिथे बऱ्याचशा गोष्टी आपल्या कानावर पडत होत्या आणि त्यानंतर आम्ही चाललो आहे आता मंदिरामध्ये, जे की आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर. गायी आणि वासराचं प्रेम, तसंच एक मोठं असं तुळशी वृंदावन इथे बघायला भेटतं आहे. हा एरिया पण खूप मोठा आहे. इथे बसायला गार्डनिंग वगैरे खूप छान आहे आणि हे आहे एंट्रन्स. हे पण तुळशी वृंदावन खूप सुंदर आहे, जिथे की महादेवांची छान छोटीशी मूर्ती आहे. संत दर्शनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ह्या म्युझियमचा ते नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.